बुटीबोरी एमआयडीसी पॉइंटवर भरतो यमाचा दरबार. नियम कायदे धाब्यावर बसून होत आहे दारू विक्री. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष. तुम्ही दुचाकी, सायकल किंवा पायदळ असाल आणि तुम्हाला बुटीबोरो एमआयडीसी पॉइंट क्रॉस करायचा असेल तर सावधान. येथे वाहतुकीचे कोणतेही नियम पाळल्या जात नाहीत. कोणतेही जड वाहन अथवा चारचाकी कधी कुठून येईल आणि तुमचा जीव घेईल हे निश्चित सांगता येत नाही. येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी फक्त 2 वाहतूक पोलीस असतात. त्यातच ते आपल्या पॉइंटवर ड्युटी बजावतात. हे काही ठरलेलेच नाही. इथे ट्रॅफिक सिग्नल आहेत पण केव्हा बंद आणि केव्हा चालू होतील याचा नेम नाही. नागपूर चंद्रपूर महामार्गावरील हा टी पॉइंट एमआयडीसी आणि बुटीबोरीला जोडला असल्याने या चौकात मोठी रहदारी असते. शाळा कॉलेजच्या वेळी तर वाहनांची अक्षरशः कोंडी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महामार्गावरील देशी विदेशी दारू दुकाने काही काळ बंद करण्यात आल्याने काही काळ इथली गजबज जरा कमी झाली होती. पण ही दारू दुकाने पुन्हा सुरू झाल्याने या टी पॉइंटवर आता माणसांची आणि वाहनांची जत्राच भरली जाते. महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता उच्च न्यायालयाने भारतातील महामार्गावरील सर्वच दारू दुकाने बंद करण्याचा आदेश जारी केला होता. मात्र कायद्यातून पळवाटा काढत ही दारू दुकाने पुन्हा सुरू झाली. दरम्यान चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यात दारूबंदी असल्याने नागपूरला आलेले प्रत्येक मद्यपी परत जाताना बुटीबोरी टी पॉइंटवर हमखास थांबतात. आपली वाहने रोडच्या कडेला लावून दारूची तलब भागवतात आणि सोबत पार्सलही नेतात. एकंदरीत नियम कायदा आणि पोलिसांचा धाक येथे वेशीवर टांगला गेला असून महामार्गावरील 70% जीवघेणे अपघात दारूमुळे होत असले तरी येथील गबाळ पोलीस यंत्रणेने साक्षात यम लोकांचा दरबार येथे भरून ठेवला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. महावाईसाठी नरेंद्र सोनारकर, जिल्हा प्रतिनिधी, नागपूर.